राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बाजारपेठा मोठ्या प्रमाणात आजले आहेत. साध्या राख्या तयार करण्यासाठी पर्यावरणाचा विचार अशा काही वेगळ्या राख्या आपल्या कल्पक बुद्धीतून मेळघाट मधील मुलांनी बांबूपासून राख्या बनवल्या. या राख्यांना पुणेकरांनी चांगली पसंती दर्शवली आहे. ज्ञान प्रबोधिनी संस्था आणि मेळघाट सपोर्ट ग्रुप यांच्या वतीने अनोख्या राख्यांचा उपक्रम राबविला गेलाय. दुष्काळग्रस्त भागातील आदिवासी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम राबविला आहे. मेळघाट मध्ये मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहेत. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारची राख्या मुलांनी तयार केल्या असून प्लास्टिक तसेच अविघटनशील घटकांचा वापर करून बनवलेल्या राखीला पर्याय म्हणून या राख्यांकडे पाहिले जातं असं मत विनीता गोखले यांनी व्यक्त केलंय. प्रबोधिनीच्या वतीनं मेळघाटातल्या संपूर्ण बांबू या संस्थेच्या बनवलेल्या राख्या आपण पुण्यामध्ये विक्री केंद्र चालू केलं. गेले 3 वर्ष आपण हा उपक्रम करतोय. यावर्षी साधारण 30,000 राख्या पुण्यामध्ये विकल्या गेल्या. या राख्या बनविण्याचं विशेष प्रशिक्षण ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने देण्यात आल्याने या मुलांना रोजगार उपलब्ध झालाय. आम्हाला खूप छान वाटलं. सुरुवातीला आम्हाला राख्या शिकवल्या तेव्हा जरा वाटलं की जमणार नाही राख्या करणं, पण नंतर ताईंनी जेव्हा समजून सांगितलं तेव्हा खरंच खूप सोपं आहे राख्या करणं असं वाटलं. आणि छान शिकवलं राख्या करायला. परत विक्री करताना पण खूप मजा आली, कारण विक्री पहिल्यांदाच करत होतो ना, त्यामुळे अनुभवही नवा होता.